श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज इंद्रजाळ या वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत. तर ही इंद्रजाळ वनस्पती आहे, तर मनामध्ये काहीतरी वेगळा विचार येतो, इंद्रजाळ काय कसं, थोडी भीती वाटल्यासारखी होते, तर तसं काहीही नाही. तर ही जी वनस्पती आहे ही खूप जास्त दुर्मिळ आहे. इंद्रजाळ वनस्पती खोल समुद्रामधून काढली जाते. तर ही वनस्पती जी आहे तर हिचा उपयोग लक्ष्मी प्राप्तीसाठी, वशीकरणासाठी, नजरबाद्यासाठी खूप जास्त केला जातो. या वनस्पती जर ही वनस्पती जर तुमच्या घरामध्ये असत, तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळणार, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहणार, कोणतेही नजरबाधा दोष वगैरे तसं काहीही होणार नाही. जर तुम्ही कितीही कष्ट करत असाल पण तुम्हाला नशिबाची साथ नसेल भेटत, तर या वनस्पतीमुळे तुम्हाला खरंच खूप जास्त फायदा होणार आहे. तर मी असं बोलते की लक्ष्मी घरामध्ये आणते, लक्ष्मी स्थिर राहते, तर त्यामुळे तुम्ही काही करायचं नाही का, तुम्ही एका जागेवर बसून राहिले तरीही आणते, तसं काही नाही. यामुळे बस तुमच्या कष्टाला भाग्याची साथ भेटणार आहे या सगळ्या उपायांमुळे. त्यामुळे आपल्याला तुम्हाला कष्ट करायचं आहे, कष्टाशिवाय तर पर्याय नाही, तुम्हाला बस यामुळे भाग्याची साथ मिळणार आहे. त्यानंतर ही घरी कधी आणावी, गुरु पुष्य मुहूर्त, रवी पुष्य मुहूर्त, दीपावली, दसरा अशा शुभ मुहूर्तावर ही घरी आणावी. जर नसेल होत किंवा तुम्ही शुक्रवार गुरुवार बघून आणली तरीही चालतं. तर ही यूज कशी करायची, हिचा वापर कसा करायचा, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ही सिद्ध करावं लागते मंत्र म्हणून, हिचा विधिवत अभिषेक करून, हिची विधिवत पूजा करून तुम्हाला हिला सिद्ध करायचं असतं. त्यानंतर मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगते, जर ही तुम्ही मुख्य दरवाजाच्या समोर, तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, मेन दरवाजा आहे, त्याच्या समोर लावली, तर लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रत्येक कामामध्ये यश भेटल तुम्हाला, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील, बाहेरील बाधापासून तुमच्या घरामध्ये संरक्षण हो, घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. बस तुम्हाला ही अभिषेक करून आणि मंत्र म्हणून सिद्ध करायचे असते. त्यानंतर संतान प्राप्तीसाठी, ज्या स्त्रीचा वारंवार गर्भपात होत आहे किंवा नवरा बायको दोघांनी केलं तरी चालते, तिचा थोडासा जो इंद्रजाळाचा थोडासा भाग तोडायचा, चांदीच्या डब्बीमध्ये घालायचा, तो तुम्हाला कमराला बांधायचा आहे, किंवा एकट्या स्त्रीने बांधला तरी चालतं, पण म्हणजे दोघांनी बांधलं तरी चालतं. तर त्यानंतरचा उपाय म्हणजे, जर मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, इंद्रजाळाचा थोडासा भाग तोडून त्यांच्या पुस्तकामध्ये किंवा दप्तरामध्ये ठेवून द्यायचा आहे. यामुळे मुलांचा जे अभ्यासातली प्रगती आहे ती खूप जास्त चांगली होईल. त्यानंतर अजून एक मी उपाय सांगते, जर तुम्हाला ही मुख्य दरवाजाच्या समोर लावायचं नसेल तर तुम्ही एका लाल कपड्यामध्ये विधिवत अभिषेक पूजा वगैरे करून तुम्ही तिजोरीत ठेवू शकता, मंदिरात ठेवू शकता, तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. पण ही जी दर पौर्णिमेला तुम्हाला विधिवत पूजा करायचं आहे, हिचा मंत्र आहे ओम दुर्गाय नमः. हा एकदम सोपा मंत्र मी देत आहे तुम्हाला. त्यानंतर मी अजून एक मंत्र देईन, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन चेक करू शकता. बस तुम्हाला दर पौर्णिमेला 108 वेळेस जाप करायचा आहे, किंवा तुम्ही ओम दुर्गाय नमः दररोज 11 वेळेस 21 वेळेस केला तरीही चालतो. तर मी तुम्हाला आता दाखवते ती वनस्पती दिसते कशी. तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे जी वनस्पती आहे, मी अशी काचाच्या फ्रेम मध्ये करून घेतली आणि माझ्या मुख्य दरवाजाच्या समोर लावते मी. तर अशी काहीतरी वनस्पती आहे. तर तुम्हाला ही ओरिजिनलच हवी आहे किंवा, कारण की आता सध्या तर ही महाराष्ट्रामध्ये भेटत नाहीये, पण तुम्हाला भेटली तर चांगली गोष्ट आहे, किंवा तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. पण तुम्हाला ओरिजिनलच हवी आहे, डुप्लिकेट वगैरे जर भेटले तर घेऊ नका, किंवा तुम्ही रिटर्न करू शकता. तर तुम्ही बघू शकता की अशी काहीतरी वनस्पती आहे ही. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर भेटली तर अजून चांगलं, सध्या काही कारणामुळे महाराष्ट्र भेटत नाहीये, तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेरून जर भेटली तर चांगलं, पण तुमचं जे ओरिजिनल दे तुम्ही त्यांच्याकडूनच घ्या, तुम्हाला हे सांगते. किंवा तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता जर तुम्हाला चांगली वनस्पती किंवा ओरिजिनल इंद्रजाळ भेटलं तर. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशाच भेटूया दुसऱ्या व्हिडिओ.